मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत. दिवसभरातल्या या सगळ्या घडामोडींवर आपण या बुलेटिन मध्ये नजर टाकणार आहोत. मात्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन महत्त्वाच्या बातम्या. सोमवारी वर्ध्यात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, यामध्ये पीडित प्राध्यापिका 40% भाजली, तर तिची मृत्यूशी झुंज ही सुरूच आहे. आणि त्यानंतर अवघ्या 2 दिवसांमध्येच आपण जर पाहिलं तर औरंगाबादच्या सिल्लोड इथं एका 55 महिलेला घरात घुसून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय. यामध्ये महिला 95% भाजलेली आहे. तर आपण ही दोन दृश्य पाहतोय. एक पहिल्या दृश्यामध्ये आपण महाराष्ट्रामधल्या वर्ध्यामधली घटना आहे, दुसऱ्या दृश्यांमध्ये औरंगाबाद इथली घटना आहे. महाराष्ट्रात दुसरी जळीतकांड घटना घडलेली आहे. हिंगणघाटनंतर औरंगाबाद येथे महिलेला जाळलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही हाच सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. वर्ध्यात प्राध्यापिकेला पेटवून दिलेला आहे, तर औरंगाबादमध्ये सुद्धा जिवंत जाळण्याचा प्रयत्न घडलेला आहे आणि यामध्ये ही महिला 95% भाजलेली आहे. तर आपण पाहिलं औरंगाबाद मध्ये घरात घुसून महिलेला पेटवण्यात आलेला आहे. औरंगाबाद इथल्या सिल्लोड तालुक्यातल्या अंधारी गावातली ही घटना असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तर 50 महिला ती 95% भाजलेली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. गावातील संतोष मोहिते याने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलेला आहे. संतोष मोहिते गावात बियर बार चालवतो. औरंगाबादमधली ही घटना आहे. या महिलेला घरात घुसून तिच्यावर रॉकेल टाकून पेटवून देण्यात आलेलं आहे आणि ही महिला 95% यामध्ये भाजलेली आहे. आपण पाहतोय महाराष्ट्रातली ही याच आठवड्यातली दुसरी घटना आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा एका प्राध्यापिकेला पेटवून देण्यात आलेला आहे. तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे आणि ही घटना होऊन अवघे 2 दिवस नाही उलटले तर औरंगाबादमध्ये सुद्धा पुन्हा एकदा जळीतकांड घडलेलं आहे. तर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके यांनी. नेमकं त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. महिला दलित कांडाच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडतात. आता ही तिसरी घटना आज सकाळपासून या ठिकाणी घडली आहे. एक औरंगाबाद आणि त्यानंतर नालासोपारा. आपल्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, वर्ध्यानंतर आता या घटनांमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. संभाजीनगरला एका महिलेवरती रॉकेल उतरून तिला जाळण्याचा जो प्रकार काल घडला तो मला समजल्या मी संभाजीनगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याबरोबर तिथले जे SP आहेत त्यांच्याबरोबर मी स्वतः बोललो आणि तात्काळ त्या आरोपीला अटक करा अशा पद्धतीचे आदेश कालच दिलेले होते. तो संबंधित जो व्यक्ती आहे त्याला अटक देखील या ठिकाणी पोलिसांनी केली आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे. अशी माहिती समोर आलेली आहे की ज्या व्यक्तीनं हा पेट्रोल किंवा रॉकेल टाकून जाळण्याचा प्रकार केला त्याचं एक छोटंसं तिथं कुठेतरी दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये तो दारूचा व्यवसाय त्याचा आहे अशी माहिती आलेली आहे. मग तो दारूचा व्यवसाय वैध आहे का अवैध आहे ह्याच्यासुद्धा तपास करण्याचे आदेश या ठिकाणी मी दिलेले आहेत. आरोपीला तर आमच्या पोलीस विभागाने अटक केलेला आहे. मी आत्तासुद्धा मगाशी अधीक्षक औरंगाबादचे जे आहेत त्यांच्याशी बोललो आणि तपासामध्ये कुठलीही त्रुटी शिल्लक राहता उपयोगाची नाही. ज्या अशा दृष्टीनं तपास करा की हा आरोपी सुटता तर कामाचा नाहीच, परंतु त्याला कठोरातली कठोर शिक्षा जी कायद्यामध्ये आहे ती होण्यासाठी सर्व बाबी न्यायालयासमोर येतील असा तपास करा असं मी अधीक्षक पोलीस यांना सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास आपण दिलेला आहे आणि कुठलीही त्रुटी राहणार नाही आणि कठोरातली कठोर शिक्षा ह्या आरोपीला होईल या दृष्टीनं सर्व पावलं आपल्या गृह विभागाच्या वतीनं उचलण्यात आलेली आहेत. साहेब, समाजामध्ये मोठी मागणी या ठिकाणी होऊ लागलेली आहे की तात्काळ या आरोपींना शिक्षा होण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आता निर्माण झालेली पाहायला मिळते. ह्या भावना समाजाच्या रास्त आहेत, कारण असे प्रकार करणारे ज्या प्रवृत्ती आहेत
त्यांना जर लगेचच शिक्षा झाल्या तर निश्चितपणे ह्याला आळा बसणार आहे. परंतु प्रचलित असणारे कायदे यानुसार शेवटी तपास करणं, त्याचा चार्जशीट तयार करणं, चार्जशीट पोलिसांच्या पुढे या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं कोर्टापुढे दाखल करणं ह्या ज्या आत्ताच्या प्रचलित बाबी आहेत त्या तर आपल्याला कराव्या लागतातच. परंतु याच्यासाठी कठोर कायदे महिला अत्याचार विरोधी आपण केलेले आहेत. या ज्या बाबी आहेत, आता परवा हिंगणघाटची जी बाब घडली, जी घटना घडली, त्याच्या बाबतीत फास्ट ट्रॅक कोर्टाकडे ते प्रकरण देण्याचं माननीय गृहमंत्री महोदय देशमुख साहेबांनी सांगितलेलं आहे. आपण याच्यासाठी खूप संवेदनशील आहोत आणि निश्चितपणे अशा प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतील ते राज्याचा गृह विभाग निश्चितपणानं करेल. ज्या पद्धतीने 21 दिवसांमध्ये आरोपीला शिक्षा व्हावी या कायदा करण्यासंदर्भातली भूमिका देखील राज्य सरकारची होती, त्या संदर्भात काहीच कारवाई सुरू आहे? नाही, या बाबतीत माननीय गृहमंत्री महोदय स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत आणि आजच दुपारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर माननीय गृहमंत्री महोदयांच्या बरोबर मी स्वतः आणि आमचे दुसरे राज्यमंत्री बंटी पाटील साहेब आम्ही दोघंही चर्चा करू आणि माननीय गृहमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्र्यांच्या अशी चर्चा करून याच्या बाबतीत जे करावं लागेल ते निश्चितपणानं करतील असा मला विश्वास आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये सुरुवातीला हे प्रकरण छोटं असताना पोलीस स्टेशनला देखील जातं. पोलिसांना काय संदेश द्याल की अशा घटना जर थांबवायच्या असतील तर यापूर्वी जर लहान लहान घटना असतील तर त्यांची तत्काळ त्यांच्यावर कारवाई करावी? हे म्हणणं आपलं अतिशय रास्त आहे. कारण या प्रकारच्या घटना करणारे ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पहिल्याच गुन्ह्यामध्ये किंवा पहिल्या अशा पद्धतीची बाब निदर्शनाला आल्या जर कठोर शिक्षा झाली तर ह्याला पायबंद बसेल. त्यामुळं आजच मी दुपारी राज्यस्तरीय स्तरावरचे जे वरिष्ठ या संदर्भातले अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलेलं आहे आणि या बाबतीत पेट्रोलिंग वाढवणं, गस्ती पथक वाढवणं आणि महिला सुरक्षांच्या दृष्टीनं शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, ज्या ज्या उपाययोजना तात्काळ करता येण्यास करण्याच्या गरजेच्या आहेत त्या तात्काळ करण्यासाठी दुपारीच मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे. नक्कीच, महिला अत्याचारांच्या संदर्भात आज दुपारी बैठक बोलवली आहे आणि नक्कीच या घटनांमध्ये कमी कशी करता येईल यासाठीच्या सर्व उपाययोजना राज्य सरकार करत असल्याचं शंभूराजे देसाई यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टी सह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आपण पाहिलं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे त्यानुसार आज महिला अत्याचाराबाबतीमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये गृहमंत्री, गृहराज्यमंत्री आणि पोलीस अधिकारी यांच्यात ही बैठक होणार आहे. तर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल देण्यात येणार असून या सर्व प्रकरणांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये असे आदेश देखील देण्यात आले. तर अशा घटनांपूर्वी जर पोलिसांमध्ये तक्रार होती का याचा देखील तपास केला जाणार असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे. तर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आज हादरवून टाकणारी घटना पुन्हा एकदा समोर आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत. तर एक म्हणजे सोमवारी वर्ध्यात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, यामध्ये ती महिला 40% भाजली असून तिची मृत्यूशी झुंजही सुरूच आहे. आणि अवघ्या 2 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर औरंगाबादमध्ये सुद्धा अशीच घटना सिल्लोडमध्ये घडलेली आहे. 50 वर्षीय महिलेला रॉकेल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यामध्ये ही महिला 95% भाजलेली आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत पुण्याहून आहेत, थेट आपण पुण्यामध्ये जाणार आहोत. चंद्रकांत, आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये 2 इतक्या भयानक धक्कादायक घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे आजही महिला सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न वारंवार किती वेळा विचारणार. आजच आता गृहराज्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं की एक तातडीची बैठक महिला अत्याचारासंदर्भात घेण्यात आलेली आहे. निश्चितच मनाली, आपण या दोन्ही घटना पाहिल्या, एक हिंगणघाटची आणि दुसरी सिल्लोडची. या दोन्ही घटनांमधले आरोपी जे आहेत याच्यातले एक समान धागा असं की दोन्ही आरोपी जे आहेत त्या महिलांचे ओळखीचे होते, यापूर्वी त्यांचे बोलणं झालेलं. यावरूनच असा निष्कर्ष काढता येईल की हे जे आरोपी असतात बेसिकली महिलांच्या जवळचे आजूबाजूचेच असतात. म्हणून आपण पुण्यातल्या महिलांना, या सर्व गटातली महिला आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया नेमके असे अत्याचार थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. मला सांग, तुझं नाव काय आणि
इरावती प्रतिनिधी आणि माझं असं मत आहे की नक्कीच सरकार काही स्टेप्स घेऊ शकतं आपल्या वुमेन सेफ्टीसाठी. म्हणजे पोलिसांची खाती इकडे तिकडे करू शकतात. त्याच्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टवरती लेडी ऑफिसर्स एखादी कंडक्टर. हे झालं ताई, तुम्हाला सांगा बेसिकली आरोपी हे महिलांचे ओळखीचेच असतात, तर असे अत्याचार नेमके कसे थांबवायचे? बेसिकली पोलीस काय प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतात? माझं तर मत असं आहे की असे गुन्हे घडतात म्हणजे आपल्याकडे एकतर जबर शिक्षा नाही, ताबडतोब शिक्षा होत नाही, ते झाले तर एक त्यांना जबर बसेल. आणि दुसरं म्हणजे काय की महिलांनी पण सक्षम व्हायला पाहिजे की तू करतो तर मी का करू शकत नाही, आणि त्याला विरोध केला पाहिजे. आणि असं जर तुमच्या जवळचं रिलेशन असेल तर ते तुम्ही पोलिसात वगैरे कुठेतरी नोंदवलं पाहिजे की तो मला त्रास देतो, तो काय करतो. घाबरून जायचं नाही, घरच्या लोकांचीही मदत घ्यायची आणि आपण स्वतः सक्षम राहून आपण करायला पाहिजे. पोलिसांना वेळीच अलर्ट केलं पाहिजे. ताई मला सांगा, असे गुन्हे टाळायचे कसे नेमके? असे गुन्हे टाळायचे म्हणजे मुळापासून विकृती वाढलेली आहे आणि बाहेरून नुसती बंधनं लादून होणार नाही आहे. आतून मुलांची आणि मुलींची सुद्धा वृत्ती बदलायला हवी आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं आपल्याला काही शिक्षा होत नाही, कसंही वागा. म्हणजे थोडक्यात स्वैराचार जो वाढलाय तो थांबवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. संस्कार बदलले पाहिजेत. ताई मला सांगा नेमकं काय केलं पाहिजे बेसिकली? मी शैलजा जोशी. मला असं वाटतं की विद्यार्थी दशेपासूनच यामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाची जरूर आहे. आता मी विज्ञान वाहिनी नावाच्या संस्थेमध्ये काम करते. आम्ही गेली 15 वर्ष या ठिकाणी काम करतो आहोत. आता त्यामध्ये आत्तापर्यंत 10वीच्या दृष्टीने 8वी 9वी 10वीला शारीरिक शिक्षण म्हणजे लैंगिक प्रजनन शिक्षण हे दिलं जातं, परंतु ते नुसतंच अवयवांचं शिक्षण दिलं जातं, त्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन हा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. आणि तसा आत्ता आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या किंवा इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आमच्यासारख्या की जे सक्षम आहेत त्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव जागृती आपण आपल्या तरुणींना आणि तरुण मुलांना सुद्धा ही दिली पाहिजे. ओके, आपल्यासोबत डॉक्टर ने आहे. सांगा काय काय केलं पाहिजे बेसिकली? हे गुन्हे तर घडत आहेत, अत्याचार थांबत नाही. रोज आपण बातम्या देतो, त्याच्यावर संतापही व्यक्त करतो, पण पुढे काही होत नाही, कायदेही झाले. आजपर्यंत आपण बघतो आपल्या देशात बऱ्याच अशा घटना घडतात, पण याच्या मागचं कारण काय आहे? हा घटना घडणारा तर कुठल्या तरी पक्षाचा पण याला पाठिंबा असते. आणि जे असे गुन्हे घडतात त्याला गुन्हेगार पण घाबरत नाही, कारण की पक्षाचाच पाठिंबा आहे. तर आपण सगळ्या महिलांनी एकजूट होऊन संघर्ष केला पाहिजे, रस्त्यावर उतरून आपल्याला झगडावं लागेल अशा गुन्ह्यांना. बरोबर. आणि थोडक्यात तिचं म्हणणे की आरोपी मागचं राजकीय पाठबळही तपासलं पाहिजे, त्याशिवाय असे गुन्हे घडत नाही. मला सांग तू काय काय करशील असे ज्यावेळेस प्रसंगाला सामोरे जाशील एक तरुणी म्हणून, काय केलं पाहिजे तुला असं वाटतं? खरं म्हणलं तर आपली सुरक्षा ही आपल्या हातातच असते, त्याच वेळी आपण स्टेप घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली सरकार काय करेन याची वाट न बघता आपणच त्याच ठिकाणी म्हणजे स्टेप घ्यायला पाहिजे. आपण आजूबाजूला सांगायला पाहिजे लोकांना, चार लोकांना किंवा आपल्या रिलेटिव्हला हे नक्की सांगायला पाहिजे, पोलिसांनाही सांगायला पाहिजे, कारण की पोलीस घेतील लगेच स्टेप. आणि हे प्रकरण म्हणजे लगेचच होत नाही, यासाठी वेळ लागतो आणि आपण त्याच वेळी ते थांबवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हे खूप जास्त वाढत जात. एवढं मला सांगा तुमचं नाव काय आणि अशा घटना टाळण्यासाठी काय केलं? मी मानसी विद्वांस. मला बेसिकली असं वाटतं की मुलांना लहानपणापासून नकार पचवण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे, कारण मुलांना नकार दिला की या गोष्टी जास्ती घडतात, की एखादी मुलगी आपल्याला नाही म्हणू शकते हे पचवण्याची ताकद त्यांच्यात आपणच निर्माण केली पाहिजे. की मुलांना लक्षात आलं की मुलीलाही इच्छा आहे, आकांक्षा आहे, तिला जर नाही म्हणायचं आहे अधिकार आहे, तसाच तुम्हाला तो पचवण्याचा पण तयारी पाहिजे तुमची. बेसिकली हा नकार पचवण्याची सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. आपल्यासोबत आणखी एक तरुणी, मला सांग काय केलं पाहिजे अशी घटना? मी डॉक्टर अर्चना आहे. तर असे जे गुन्हे आज वाढत चाललेले आहे, तर याला एकाकडून आपण पाहिलं तर ही व्यवस्था अशा गुन्ह्यांना आश्रय देते, कारण की गुन्हेगारांना स्वतःच वाटते की आपण किती गुन्हा केला तर आपल्यावर कडक कारवाई होणार नाही आहे. आजपर्यंत जे गुन्हे आहेत त्यांचं वाढतच चाललेलं आहे आणि समाजामध्ये स्त्रियांना एक दुय्यम समजलं जाते आणि तिला एक उपभोग घेण्याची वस्तू कन्सिडर केला जाते. तर समाजामध्ये हे जे आहेत विचार आहे स्त्रियांविषयी हे बदलायला पाहिजे. ताई मला सांगा काय केलं पाहिजे नेमकं? सर मेन म्हणजे आपलं सरकार ठोस पावलं उचलत नाही आणि तर 24 तासाच्या आत त्यांना म्हणजे त्यांचा गुन्हा सिद्ध झाला की त्यांना लगेच शिक्षा दिली पाहिजे. आपल्यात ते होत नाही.
बेसिकली कायदे कठोर केले पाहिजे असं वाटतं. आपल्यासोबत आणखीन मावशी आहेत. मावशी मला सांगा तुमचं नाव काय आणि असे घटना तुम्ही नेहमी पाहता आजूबाजूला, आपण रिॲक्ट होतो पण पुढे काही होत नाही. अंजली राऊत. मी या घटनांवर लगेच त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे आणि कठोर शिक्षा केली पाहिजे. कठोर शिक्षा महत्वाची आहे. ताई तुम्ही काय सांगाल, याचं प्रबोधन कसं करायचं बेसिकली? मी डॉक्टर आशा प्रतिदिती आणि मला असं वाटतं की प्रत्येक अशी घटना झाली तर त्या घटनेची सखोल अभ्यास करायला पाहिजे, त्याची कारणमीमांसा व्हायला पाहिजे आणि आजूबाजूची लोकं जी नुसती बघ्याची भूमिका घेतात त्याच्यामध्ये ज्याच्यावर अत्याचार होत असेल त्याच्या मदतीला त्या लोकांनी धावून जायला पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर कारवाई, सक्त कारवाई केली पाहिजे. बेसिकली आपण पाहिलं सगळ्या महिलांचं म्हणणं हेच आहे की कायदेने कारवाई केलीच पाहिजे. त्यासोबतच आपल्याला आणखीन काही महिला आहेत, मला सांगा नेमकं पुढचे बदल कसे घडवायचे? नाही, पहिल्यांदा आधी राजकारणी लोकांनी त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे आणि एक तो गुन्हा म्हणून ते बाजूलाच, त्याचं पण एक म्हणजे तुमच्या न्यायालयात एक वेगळाच पाठ पाहिजे की असा गुन्हा झालेल्यांना ताबडतोब शिक्षा. आणि हे परदेशात होतं मला माहिती आहे, दुबई विबई सारख्या ठिकाणी असं जर काही घडलं ना तर तत्काळ तिथे हे करतात आणि तिथे तुम्ही रात्री केव्हाही हिंडा, तुमच्यावर कधीही कोणी तुमचा हात सुद्धा लावणार नाही तुम्हाला, हे मी अनुभवलेलं आहे. सिक्युरिटी स्ट्रिक्ट. बेसिकली सर्व महिलांचं म्हणणं असं आहे की असे गुन्हे घडल्यानंतर संबंधित गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टातनं त्याच्यावर सुनावणी होऊन त्याशिवाय असे गुन्हे थांबणार नाही आणि जरब बसणार नाही. सगळ्यात महत्वाचं कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच महिलांमध्येही सबलीकरण झालंच पाहिजे, त्याबरोबर आपल्या समाजाचंही प्रबोधन झालं पाहिजे म्हणाली. अगदी बरोबर आहे चंद्रकांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहिलं पुण्यामधल्या सगळ्या वयोगटातल्या, विविध वयोगटातल्या महिला आज जमल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं मत जे मांडलेलं आहे त्यानुसार जनजागृती तर झालीच पाहिजे, त्याचबरोबर मुलाला नकाराची सुद्धा एक क्षमता जी आहे ती त्याच्यामध्ये रुजली गेली पाहिजे की आपल्याला नकार सुद्धा येऊ शकतो आणि ते आपल्याला रुजलं गेलं पाहिजे. त्यामुळे एकूणच काय तर जनजागृती समाजातली असेल, घरातली असेल, ही अतिशय महत्वाची आहे. या सगळ्या घडामोडी आपण पाहत राहणार आहोत, मात्र बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण लगेच परत येणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. परत जाणार आहोत, इथे मेडिकल बुलेटिन सुरू आहे. डॉक्टरांचं काय स्टेटमेंट आहे ते आधी पाहूयात. आखरी क्वेश्चन घटनेमधल्या पीडितेबद्दल, या शिक्षिकेबद्दल, तिच्या प्रकृतीची माहिती जी आहे ते डॉक्टर आता पत्रकारांशी बोलताना देत आहेत. वर्ध्यातल्या पीडितेची प्रकृती अजूनही नाजूक आहे. गेल्या 2 दिवसांपासून ती खरं तर मृत्यूशी झुंज देते. तिच्यावर नागपूरमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि तिच्या प्रकृती संदर्भातली माहिती आता तिथले डॉक्टर्स देत आहेत. संपूर्ण राज्यामधून या घटनेचा निषेध करतो नोंदवण्यात आला. हिंगणघाटीतला प्रकार खूपच दुर्दैवी असल्याचं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनं देखील म्हटलंय. दुखद घटना है ये और एक तरह से मुझे लगता है बहुत ज़्यादा स्तर पर ये हिंसक घटनाएं सारे देश में बढ़ गई है. बहुत सारी वजहें उसकी, हमें एक वजह नहीं बोल सकती या कुछ कोई नहीं बोल सकता, लेकिन ये हमेशा दुखद होती है और ज़्यादातर अगर वो महिलाओं के प्रति है तो बहुत ज़्यादा दुख भरी होती है. यानंतर आपण पाहूयात की राज्यामध्ये एकतर्फी प्रेमाच्या या ज्या भयानक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, आत्तापर्यंतच्या घडलेल्या घटनांवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक आपण नजर टाकणार आहोत, आढावा घेऊयात. एकतर्फी प्रेमामधून हत्येच्या प्रमुख घटना घडलेल्या आहेत, त्यापैकी 30 मार्च 1990 रोजी घडलेली उल्हासनगर इथली घटना आहे. रिंकू पाटील हिला 10वीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. तर 1992 साली मुंबई सेंट्रल इथं विद्या प्रभुदेसाईची भरदिवसा हत्या करण्यात आली.
1992 साली कांदिवली इथल्या तरुणीवर तिच्या नातेवाईकाकडून नातेवाईक तरुणाकडून ऍसिड हल्ला करण्यात आला. तर 1998 साली सांगलीमध्ये अमृता देशपांडेची हत्या करण्यात आली. 2009 साली डोंबिवलीमध्ये आपलं प्रेमप्रकरण मुलीच्या घरी सांगणाऱ्या रुपाली पाटीलला दोन विद्यार्थ्यांनी जिवंत जाळलं. 2011 बीड येथील नांदूर घाट मध्ये साधना जाधवला घरात घुसून जिवंत जाळण्यात आलं. तर 2018 साली वाशिम मधील सावळ इथं तरुणीला जाळून मारलं. तर या एकतर्फी प्रेमातून घडलेल्या राज्यातल्या घटना होत्या. पुन्हा एकदा नागपुरात जाऊयात. नागपूरमध्ये त्या प्राध्यापक जे 2 दिवसापासून मृत्यूशी झुंज, पूरे रिलेटिव्स को आश्वासन ये भी दिया कि इसे फास्ट ट्रैक जस्टिस दिया जाएगा और उज्ज्वल निगम साहब की सर्विसेज ली जाएगी. और मिस्टर विवेक भीमनवार साहब कलेक्टर साहब भी थे, तो उन्होंने ये भी बताया कि सुनील केदार जी ने मडावी साहब सिविल सर्जन, कल के दिनों में काफ़ी हुआ था कि सुबह मडावी साहब ने हमारे से एस्टिमेट मंगाया, कलेक्टर साहब ने स्पेशल मैसेंजर के थ्रू CM ऑफिस भिजवाया, सुनील केदार साहब वहाँ रह के उन्होंने पर्सनली परस्यू किया और CM साहब के स्पेशल डायरेक्टिव्स के हिसाब से जो अनिल देशमुख साहब ने बताया कि 4 लाख का एडवांस हॉस्पिटल को इमीडिएटली रिलीज़ किया जाना चाहिए. और ये आज भीमनवर साहब ने बताया कि सोनपुरे साहब जो अपने CM रिलीफ फंड की तरफ से हैं वो आज हॉस्पिटल को रिलीज़ करेंगे. होम मिनिस्टर साहब ने ये भी किया कि पेशेंट के रिलेटिव्स नातेवाईक उनके अरेंजमेंट, तो हमने हॉस्पिटल में बताया कि हमारे अरेंजमेंट नहीं है, तो उन्होंने भूषण कुमार उपाध्याय साहब नागपुर पुलिस कमिश्नर हैं उनको बताया गया कि उनके आजू बाजू में रहने के अरेंजमेंट करें. और विवेक मिसार साहब जो DCP साहब हैं और PI बजाजनगर, उन्होंने रातों रात इमीडिएटली रहने के लिए अरेंजमेंट ये बाजू में ही लोटस में उनके रिलेटिव्स के लिए किया गया और एक व्हीकल का अरेंजमेंट भी किया गया. साथ में ये भी बताना चाहूँगा कि श्री चंद्रमा खंडाइत साहब जो SDO साहब हैं और आगाशी साहब PSI हिंगनगढ़ राउंड द क्लॉक हॉस्पिटल में पोस्टेड हैं कि हॉस्पिटल को कोई भी ज़रूरत हो तो ये प्रोवाइड करें, ये शासन की तरफ से उन्होंने हमें आश्वासन दिया है. और इसके बाद में पेशेंट के रिलेटेड स्टेटस में मैं चाहूँगा कि बर्न्स के बारे में जो स्टेटस है वो डॉक्टर दर्शन रिवर बताएं और क्रिटिकल केयर जो चेस्ट जो का जो इश्यू चल रहा है इनहेलेशन बर्न्स जिसके बारे में चर्चा हो रही है उसके बारे में डॉक्टर राजेश अटल आपको बताएं. तो सर एक सवाल है जी, कल उनके बाद आपने उनके पेरेंट्स को पैसे मांगे क्या उपचार? जी नहीं, हॉस्पिटल ये मैं क्लियर करना चाहता हूँ कि उसके दोपहर के बाद कल से कोई पेशेंट के रिलेटिव से मांगा नहीं गया है. ये कुछ कन्फ्यूजन हुआ है, ये 2 कन्फ्यूजन रूमर्स बड़े चल रहे थे कि हॉस्पिटल में, ये तो उनके रिलेटिव्स भी बताएंगे कि हमने प्रोएक्टिवली ह्यूमन मैनर में ये किया गया. और मुझे शासन के तरफ से कल सवेरे से ही आश्वासन मिला हुआ था, केदार साहब ने ये बताया था कि इसके पूरा शासन खर्चा उठाने वाली, और पहले भी इससे पहले भी ऐसे बहुत बार ऐसे केसेस हो चुके हैं, चाहे वो नेशनल कैलामिटी हो चाहे केमिकल ब्लास्ट हो जिसमें ऑरेंज सिटी हॉस्पिटल में लाया गया है. और हम ये कोऑपरेटिव मैनर में हर समय किए भी हैं और ये तो रिलेटिव्स ही बताएंगे. और सेकेंड एक पार्ट है जो मैं बता, दिन भर में कल पेशेंट का डेथ के बारे में बहुत रूमर्स फैलते रहते हैं, ये भी मैं क्लैरिफाई करना चाहता हूँ कि हम हर बार आपको मेडिकल बुलेटिन दे रहे हैं और हम ऐसा कुछ भी इंसिडेंट नहीं हुआ, ट्राई करना हमारा काम है. हम ऐसा है कि और ये सब जो चीज़ें हैं ना, ये थोड़ा एक डिप्रेशन हो जाता है कि हर बार एक क्वेरी आ जाती है कि ऐसा हुआ, सेटबैक ऐसा होना नहीं चाहिए, हम भी आशा करते हैं और हम हमारे तरफ से पूरी कोशिश रहेगी. तो ऐसे रूमर्स ना फैलाए ये मेरी गुजारिश रहेगी, क्योंकि ये हमारे लिए भी एक मोरल बूस्टिंग होता है कि हमें सारी जो टीम लगी हुई है जिसके ऊपर पूरे नेशनल स्पॉटलाइट है कि इनको थोड़ा अप्रिशिएट भी करें तो अच्छा लगता है. दर्शन प्लीज. मी डॉक्टर दर्शन रेवणवार, कन्सल्टंट प्लास्टिक अँड बर्न सर्जन, ऑरेंज सिटी हॉस्पिटल. आजच सकाळी आम्ही अंकिता पिसुडीची आत्ता ड्रेसिंगला तिला OT मध्ये घेतलं होतं. ओके, आत्ताच आपल्या ज्या बर्न पेशंटला आम्ही आत्ता ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं होतं, कारण तिला खूप शोकेज झालं होतं आणि सेकंड थिंग तिच्या उजव्या आणि डाव्या हातांची बोटं याच्यामध्ये काळवंडलेपणा जाणवत होता, ज्याला आम्ही प्री गँग्रिनस चेंजेस असं म्हणतो. त्याच्यामुळे तिला इमर्जन्सी मल्टिपल फॅशियाटॉमी नावाचं ऑपरेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण हातांवर वेगवेगळ्या ठिकाणी चिरा देऊन रक्तप्रवाह वाढवण्याचा आणि सूज कमी करण्यासाठी एक कंपार्टमेंट सिंड्रोम रिलीज करायसाठी जो आपल्याला हा ऑप्शन अवेलेबल असतो
तो आपण आत्ता मेडिकली केलेला आहे. तिची प्रकृती आता सध्या व्हायटली स्टेबल आहे आणि आता तिला आम्ही जस्ट आय सी यूमध्ये परत शिफ्ट केलेलं आहे ऑपरेशन थिएटरनंतर. हां, आज सकाळी तिला 9:30 आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं होतं. त्यावेळेस तिचं डिब्राइडमेंट, बर्न ड्रेसिंग आणि हे मल्टिपल फॅशियाटॉमी म्हणजे चिरा देणे, ज्याच्याने आपल्या हातापायाची जी बोटं आहेत ती काळी पडत आहेत, त्याचा रक्तप्रवाहामध्ये कारण तिच्या नसा पण जळालेल्या आहेत खालच्या, तर बऱ्याच ठिकाणी ते गँग्रिनस चेंजेस दिसत आहेत, त्याच्यामुळे हे आपल्याला आत्ता अर्जंटमध्ये करावं लागलं हे ऑप्शन. सर, कालच्या तुलनेत आजची परिस्थिती आपण काय म्हणू शकतो, काही 1-2% पॉझिटिव्ह आहे, ग्रोथ आहे? प्रकृती तर तशी स्टेटस कोच आहे तिची, कारण व्हायटली ती शीज म्हणजे पॅरामीटर सगळे नॉर्मल आहेत, पल्स, रिस्पिरेशन, ब्लड प्रेशर, परंतु काय आहे की तिची सूज जी आहे, पर्टिक्युलरली अप्पर एअरवे ज्याला गळा म्हणू आपण, त्याच्यामधून आम्ही आज राईज ट्यूब टाकायचा खूप प्रयत्न केला पण तो काही सक्सेसफुल झाला नाही, कारण ते जर टाकता आली असती आपल्याला आज तर बेसिकली तिचा न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम बऱ्याच अंशी सॉल्व्ह झाला असता, परंतु स्टील आम्ही अजून 48 आवर्स नंतर तिला स्टेरॉइड थेरपीवर ठेवून तिचा हा जो सूज आहे श्वसन नलिकेच्या आजूबाजूचा तो कमी झाला की परत एक वेळेस आपण ट्राय करू. आता तिचं SpO2 100% आहे, ट्रकेस्टॉमी ऑलरेडी केलेली आहे पहिल्याच दिवशी, त्याच्यामुळे तो ऑप्शन आपल्याकडे नेहमी की आता एअरवे आपल्याला बायपास करून आपण इथून कृती म्हणजे श्वास सुरू केलेला आहे. एक इसके रेस्पिरेशन के बारे में डॉक्टर राजेश अटल बताएंगे. मैं डॉक्टर राजेश अटल, ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपुर, क्रिटिकल फिजिशियन हूँ यहाँ पे. आज के तारीख में अभी कल से आज परिस्थिति में जो सुधार हुआ है वो आपको बताना चाहूँगा. पहली बात तो ये इम्पोर्टेंट है कि आज भी उनके पल्स, ब्लड प्रेशर, ऑक्सीजनेशन, यूरिन आउटपुट, ये चारों चीज़ें इम्पोर्टेंट पैरामीटर्स है, वो अभी अच्छे हैं. सांस में अभी इस समय तकलीफ कम है, बट अभी कम है इसका मतलब कल नहीं रहेगा ऐसा नहीं है, कल परसों में तकलीफ बढ़ने की संभावना है, क्योंकि जो इनहेलेशन इंजरी जो होता है उसका असर 2-3 दिन बाद में ही मालूम पड़ता है. तो भले ही पेशेंट अभी हेमोडायनामिकली स्टेबल है, बट हो सकता है कि कल पेशेंट डिटेरियरेट भी हो, कल हो सकता है कि पेशेंट को हमको वेंटिलेटर लगाने का भी काम पड़ सकता है, पर अभी फ़िलहाल एट प्रेजेंट उसकी जो बड़े इंपॉर्टेंट पैरामीटर्स जो हैं वो सब चीज़ें मेंटेन्ड है. फॉर्चुनेटली ड्रेसिंग भी समय समय पर हो रहा है, तो उसकी वजह से इन्फेक्शन का रेट जो चांसेस वो भी जैसे कम रहते हैं, और दवाएं भी दे रहे हैं जिसकी वजह से इन्फेक्शन जो है वो कम से कम रहे या ना होगा. किस तरह आने वाले दिनों में आप क्या कॉम्प्लिकेशन एक्सपेक्ट करते हैं पेशेंट्स? आने वाले दिनों में सबसे इम्पॉर्टेंट जो कॉम्प्लिकेशन होता है बर्न्स पेशेंट में वो होता है इन्फेक्शन का, सबसे इम्पॉर्टेंट, जो कि 3 दिन बाद में हमको ख्याल मालूम पड़ेगा जब टेस्ट आएंगे रिपोर्ट उसके, तब जिसकी वजह से ब्लड प्रेशर ड्रॉप हो सकता है, जिसकी वजह से हार्ट रेट बढ़ सकता है, जिसकी वजह से यूरिन कम हो सकता है, जिसकी वजह से सांस में तकलीफ आ सकती है, साथ ही साथ उसको जो इनहेलेशन इंजरी हुआ है लंग्स के अंदर में उसकी वजह से लंग इंजरी की वजह से ऑक्सीजन की मात्रा आपके पास से आके हो सकता है कम हो करके, अगर बहुत कम होती है तो उस परिस्थिति में हमारे को उसको सांस की मशीन दी जाए जिसको हम कृत्रिम श्वास बोलते हैं या वेंटिलेशन बोलते हैं, वेंटिलेटर लगाने का काम पड़ सकता है. अभी के समय पर वो पूरी तरह से होश हवास में है, हाँ वो बोल नहीं पाएंगी क्योंकि उसको गले में बहुत ज़्यादा सूजन है और गले में ट्यूब लगा है इसलिए बोल नहीं पाएंगी डेफिनेटली वो, पर हमारा बोले हुआ उसको पूरा समझता है. हम अगर उसको बोलते हैं पैर हिला तो पैर हिलाती भी है, हम अगर बोलते हैं कि भाई दर्द है क्या, हाँ बोलती है, इसका दर्द अभी भी है उसको, जबकि हम उस दर्द करने की दवाएँ अधिक से अधिक प्रमाण में जितना दे सकते हैं दे रहे हैं. थैंक यू, थैंक यू, थैंक यू वेरी मच. तर आत्ताच नागपूर इथल्या ऑरेंज सिटी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन दिलेलं आहे, त्या पीडितेविषयी त्यांनी सांगितलं, प्रकृतीची माहिती दिलेली आहे, तर तिची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, मात्र हाताची बोटं काळी पडल्यामुळे, दोन्ही हातांची बोटं काळी पडत असल्यामुळे रक्तपुरवठा होत नसल्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केलेली आहे, मात्र श्वसन नलिकेजवळची आजूबाजूची सूज आहे ती अजून उतरलेली नाही, ती उतरवण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत, मात्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या